श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या अर्थविशेष अर्थ या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात जी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय समूहाच्या अध्यक्षपदामुळे भारतीय अर्थव्यवस्था यांच्या संबंधांबद्दल एक डिसेंबर रोजी भारतानं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद ग्रहण केलं आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करण्याचं ध्येय भारतीय पंतप्रधानांनी सुनिश्चित केलं आहे जी ट्वेंटी हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे जी ट्वेंटी समूह आज जागतिक जीडीपीच्या सुमारे पंच्याऐंशी टक्के जागतिक व्यापाराच्या पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक आणि जागतिक लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो भारत एकीकडे विकसित देशांशी जवळचे संबंध ठेवून आहे आणि त्याचबरोबर विकसनशील देशांना सुद्धा चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो याच आधारावर गेल्या अनेक दशकांपासून विकासाच्या मार्गावर भारताचे सहप्रवासी असलेल्या ग्लोबल साऊथच्या सर्व मित्रांसह आमच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाचा पथदर्शी आराखडा आम्ही तयार करू असं विधान पंतप्रधानांनी आपल्या अध्यक्षपद ग्रहणाच्या वेळेस केलं होतं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारतासाठी सुद्धा अनेक अंगानं महत्वाचं आहे विशेषत भारतीय दृष्टिकोनातून या अध्यक्षपदाचं महत्व विषद करताना अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले जी ट्वेंटीचं च सध्याच्या वर्षी आपल्याकडे आलेलं नेतृत्व ही एक आपल्या देशाची उभरती प्रतिमा लक्षात घेता आवर्जून करण्याजोगी गोष्ट राहिली ही गोष्ट नक्की की करोना नंतरच्या काळामध्ये केवळ आपल्या स्थानिक व राष्ट्रीय राजकारणाचं आणि अर्थकारणाचं स्वरूप बदललं असं नव्हे तर एकंदरीतच जागतिक अर्थकारण जागतिक राजकारण आणि जागतिक समाजकारण यांच्यामध्ये फार मोठे आमूलाग्र असे बदल गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहेत करोनाच्या बरोबरीनं रशिया युक्रेन युद्ध आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचा तालिबाननं घेतलेला ताबा या तीन पाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे एकंदरीतच जागतिक जीवनाचा पोत पूर्णपणाने बदलून गेलेला आहे अशा वेळेला इतरांवरती अवलंबून राहण्यापेक्षा सुद्धा स्वावलंबन आणि स्वदेशीचा नारा या ना त्या नावाखाली अनेक देशांनी दिलेला आहे एकंदरीतच लॉकडाऊनचा परिणाम म्हणून जरी त्याची अपरिहार्यता असली तरी त्याचा विपरीत परिणाम दीर्घकाळामध्ये जागतिक अर्थकारणावर होईल याचं आता पुरेसं भान आलेलं आहे आणि त्यामुळे अगदी जी ट्वेंटीच्या प्रयत्नांनी रशिया युक्रेन युद्ध संपेल अशा भ्रामक समजुतीत कोणीही असण्याचं कारण नाही आणि अगदी परवाच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनला दिलेली भेट आणि जाहीर केलेला पाठिंबा आणि त्याच्यावरची रशियाची प्रतिक्रिया अशाही घटना येणाऱ्या काळामध्ये अगदी महायुद्धाला तोंडाशी नाही आणलं तरी सुद्धा जागतिक अर्थकारणामध्ये काही प्रश्न निर्माण करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून भारताचं असलेलं भौगोलिक स्थान आणि त्याचं महत्व ज्याला हल्लीच्या परिभाषेत आपण जिओ पॉलिटिकल असं म्हणतो अशा गोष्टींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबरीनं गेल्या काही वर्षातल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अपारंपरिक अशा मार्गांचा सातत्यपूर्ण अर्थार्जन आणि रोजगार या दृष्टीने सुरू असलेला विचार आणि त्याची झालेली अंमलबजावणी याचाही जी ट्वेंटीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा फायदा आपल्याला करून घेता येण्याजोगा आहे उदाहरणच द्यायचं झालं तर गेली कित्येक वर्ष आपल्या देशामध्ये दे संरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन विशेषत गेल्या नऊ दहा वर्षामध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणाने बदललेला आहे त्याच्या आधीच्या काळात आपल्या देशांच्या सीमारेषांचं संरक्षण आणि त्यासाठी करावी लागणारी शस्त्रास्त्रांची आयात इतक्या पुरेसा मर्यादित असलेला संरक्षणाचा विषय आत्मनिर्भर भारताच्या धोरणाअंतर्गत आपण देशी उत्पादन आणि वेळ प्रसंगी देशी संरक्षण विषयक उत्पादनांची निर्यात इथपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे जी ट्वेंटीच्या निकषानंतर आणि त्याच्या नेतृत्वानंतर याबाबतच्या या संधी आणि त्यानिमित्तानच एकंदरीतच भारतीय संरक्षण क्षेत्राला मिळणारा वाढता वाव या गोष्टीचा फायदा हा नक्कीच होईल केवळ संरक्षणापुरेच ही गोष्ट मर्यादित नाही एकंदरीतच अवकाश संशोधन अवकाश तंत्रज्ञान पेस लॉन्चिंग पर्यटन औषध निर्मिती आणि मूळ संशोधन याही विषयांमध्ये त्यातनं निर्माण होणाऱ्या संधी याचा विचार करावा लागेल पर्यटनाच्या वाढत्या संधींमध्ये एअर इंडिया सारख्या कंपनीनं आता दिलेली एअर बसची मोठी ऑर्डर इंडिगोनं त्याआधीच सुरू केलेली प्रक्रिया अशा गोष्टींमध्ये ज्या वेळेला आपला देश जी ट्वेंटीचं नेतृत्व करत असतो त्यावेळेला वेगळ्या अर्थानं विचार करू शकतो कदाचित डिजिटल रुपयात आणि फाय जी सारखं तंत्रज्ञान आणि त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कोडिंगची दिलेली साथ याचे दृश्य परिणाम जी ट्वेंटीच्या नेतृत्वानंतर एका वेगळ्या पातळीवरती नेतील अगदी काही दिवसांपूर्वी सिंगापूर या राष्ट्रानं भारताच्या युपीआय पेमेंटची जोडलेली संलग्नता हे एक त्याच वाढतं उदाहरण असू शकतं यातून येणाऱ्या काळामध्ये जागतिक अर्थकारणामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय रुपया यांचं स्थान वरच्या क्रमांकावरती प्रगतीच्या दिशेनं सुरू राहिलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आणि त्यामुळेच कदाचित दोन हजार सव्वीस पर्यंत पाच ट्रिलियनची राष्ट्रीय अर्थव्यवस्था असा जाहीर उल्लेख न करता त्याच्या पुढचं उद्दिष्ट यंदाच्या अर्थसंकल्पानी आणि अर्थसंकल्प पूर्व आढाव्यानी आपल्या पुढं ठेवलंय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबरीनं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये असंघटित किंवा काही वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर काही प्रमाणामध्ये कुटुरी उद्योग अल्पकारक आणि मध्यम आकाराचे उद्योग किंवा लघु आकाराचे उद्योग यांना देण्यात येणारी चालना आणि त्यांना मिळणारी वाढती बाजारपेठ याही प्रक्रियेमध्ये जी ट्वेंटीचं आपल्याकडे आलेलं नेतृत्व आणि त्या निमित्तानं जी ट्वेंटीच्या शिष्टमंडळाच्या देशभरातल्या विविध शहरांना भेटी याचा संपर्क होईल यातून स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा यांच्यात होणारे तात्पुरते बदल हे डोळ्यांना दिसत असले तरी त्याच्या पलीकडे जाणारं काही अर्थकारण समाजकारण आणि राजकारण हे याच्यामध्ये कार्यभूत होईल याविषयी कोणतीही शंका मनामध्ये असण्याचं कारण नाही एकंदरीतच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जागतिक पातळीवरती समाजकारण राजकारण आणि अर्थकारण यांचं स्थान निर्माण झालेल्या संस्था आणि त्या संस्थांचं स्थान हे काळाच्या ओघामध्ये मागे पुढं झालंय आणि या सगळ्यांची उणीव एका वेगळ्या अर्थानं पूर्णपणाने नसली तरी काही प्रमाणात तरी जी ट्वेंटी सारखी जास्त सर्वसमावेशक अशी संस्था हे भरून काढण्याचा प्रयत्न आहे आणि अत्यंत मोक्याच्या क्षणी परिवर्तनाच्या क्षणी याच नेतृत्व भारतासारख्या देशाला मिळणं ही केवळ एक भारतप्रेमी किंवा देशप्रेमी नागरिक म्हणून तर अभिमानाची गोष्ट आहेच पण वाढत्या कला कौशल्याला एक प्रकारे ती मिळालेली दाद आहे याचाही विचार करावा लागेल आज भारत ही जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे भारतानं प्रतिभासंपन्न युवा वर्गाच्या सर्जनशील गुणवत्तेची जोपासना करण्याचा प्रयत्न केला आहे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या स्थितीचा अंदाज आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आपल्या अर्थव्यवस्थेविषयी काय विचार करतात यावरून येत असतो आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वित्तीय शिस्त आणि पायाभूत क्षेत्रात सरकार करत असलेली गुंतवणूक यामुळे भारत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचं एक प्रमुख गंतव्य स्थान बनलं आहे यावर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश सोथानी म्हणाले परकीय वित्तीय संस्थांच्या भारतातल्या गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर विचारात घेतला तर परकीय वित्तीय संस्था म्हणजे एफ आय आय हा गुंतवणूकदार किंवा गुंतवणूक निधी आहे मुख्यतः संस्थात्मक गुंतवणूकदार हेच फंड विमा कंपन्या पेन्शन फंड आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये एफ आय गुंतवणूक करते एफ आय आय भारताच्या प्राथमिक आणि दुय्यम भांडवली बाजारात गुंतवणूक करू शकतात आज भारतात सुमारे चौदाशे पन्नासहून अधिक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार नोंदणीकृत आहेत आणि यांचा सगळ्यात जास्त सहभाग जर तुम्ही बघितला तर कॅश मार्केटपेक्षा एफ एन ओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन मध्ये त्यांचा सहभाग फार मोठा आहे आता भारतीय शेअर बाजारात जर आपण बघितलं तर भारतीय शेअर बाजारात एफ आय आय एन पी आय ओ यांना पोर्टफोलिओ गुंतवणूक योजनेद्वारे म्हणजे एस ज्याला आपण म्हणतो भारतातील प्राथमिक व दुय्यम भांडवली बाजारात गुंतवणुकीची परवानगी आहे एफ आय साठी पेडअप कॅपिटलच्या जास्तीत जास्त चोवीस टक्के त्या कंपनी मध्ये त्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता आणि एन आर आय आणि पीआयओ साठी ही मर्यादा दहा टक्के आहे भारताचा प्राथमिक बाजारमध्ये एफ आयची ची गुंतवणूक सध्या एकोणीशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलर दिसते आहे दोन हजार वीस मध्ये एफ ची भारतीय शेअर बाजारात टोटल गुंतवणूक म्हणजे जवळपास ती वन पॉईंट फोर ट्रिलियन डॉलर म्हणजे एकोणास अब्ज रुपये होती आता भारतात आणि संपूर्ण जगात पुनश्च एकदा महागाई वाढण्याची शक्यता आहे तसेच मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यावर कोणतेही निर्बंध नसतानाही अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत एफआयची खरेदी वाढलेली आहे दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून सातत्याने विक्री करणारे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत आठवड्यात त्यांनी जवळपास सत्त्याऐंशी पॉईंट सहा कोटी डॉलरची खरेदी आहे दोन हजार बावीस एफ एफआय ने वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात सुमारे तीन पॉईंट एकोणसाठ अब्ज डॉलरची विक्री केली होती आता देशातील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यानंतर आरबीआय व्याजदर वाढवण्याचे धोरण पुढे चालू ठेवू शकेल असे अर्थतज्ञांचे मत आहे जानेवारी महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेवर महागाईचा ताण वाढेल परिणामतः अमेरिकेची मध्यवर्ती बँक सुद्धा व्याजदर वाढवेल आणि इतर देशांच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचे मायक्रो इंडिकेटर ह्या अतिशय मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये भारताची जीडीपी वाढ ही साठ टक्के राहण्याची शक्यता जास्त आहे आता भारतात हे परदेशी गुंतवणूकदार जास्त करून पुनश्च अॅक्टिव्ह झाले आहेत त्याची जर बारकाईनी जर आपण कारणं बघितली तर ही कारणं म्हणजे पहिली गोष्ट की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आणि फेलिसिएशन हे सरकारने आता सुरू केलं आहे कारण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या सरकारने गुंतवणुकीला परवा परवानगी दिलेली आहे मग ती संरक्षण क्षेत्र असेल विमा क्षेत्र असेल दूरसंचार क्षेत्र असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ते परमिशन दिलेली आहे त्याच्यानंतर स्टार्टअप इंडियाला प्रमोशन इंडियाने दिलेलं आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि सुद्धा एग्रिकल्चरमध्ये सुद्धा डिफेन्समध्ये सुद्धा परवानगी दिलेली आहे आणि डिजिटायझेशन ह्या चार गोष्टीमुळे परदेशी गुंतवणूकदार भारताविषयी प्रचंड आशादायी आहेत जी ट्वेंटीचं अध्यक्षपद केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक पातळीवरील विशेषत संघर्षांच्या आणि इतर समस्यांच्या समाधानासाठी उपयोगी पडावं अशी भारतीयांची इच्छा आहे जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडींबाबत जागतिक पटलावर आपली भूमिका जोरकसपणे मांडण्यात योगदान देण्याची अनोखी संधी भारताला मिळणार आहे या संधीचा फायदा घेत वसुधैव कुटुंबकमचा आदर्श ठेवत चांगल्या भविष्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र आणण्याचा भारताचा दृष्टिकोन हा जगासाठी मार्गदर्शक ठरू शकेल जागतिक पातळीवर देशादेशांमध्ये होणाऱ्या संघर्षाला भारतीय नेतृत्वातून समावेशकतेचा समजूतदारपणाचा संदेश मिळावा अशी सर्वसामान्यांची इच्छा असेल आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकार सशक्त कल्पनांच्या माध्यमातून समृद्धी आणि शांततेला जोडणारा कार्यक्रम देईल आणि त्यावर आंतरराष्ट्रीय सहमती तयार करू शकेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असेल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती प्रीतीश्री इंगळे लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे